नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी आहे ती कटिंग बघणार आहोत, म्हणजे पेपर कटिंग बघणार आहोत. आणि हे फुल शोल्डरमधून आपण शोल्डर मायनस करून जी मेथड आहे त्या पद्धतीने बघणार आहोत. तर आपण आता याच्या ड्राफ्टिंगसाठी जी आहे ती सुरुवात करूया. सगळ्यात आधी जी आहे आपल्याला ब्लाऊज बनवताना ब्लाऊजसाठी लागणारी मापे घ्यायची आहे. बघा, ब्लाऊजची लेंथ जी आहे ती 16 इंच आहे. तुम्ही रेग्युलर जर ब्लाऊज 14 इंचाचं घालत असाल तर तुम्हाला 2 इंच इथे जे आहे जास्त घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी इथे लेंथ जी आहे ती 16 इंचाची घेतली आहे. चेस्ट जी आहे ती 35 इंचाची घेतली आहे. फुल टाईट आपल्याला चेस्टचं जे आहे ते मेजरमेंट घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि म्हणजे एकदम असं टाईट पण नाही आणि एकदम असं लूज पण नाही, अशा पद्धतीने. म्हणजे तुम्हाला माप घेताना जे आहे आपल्याला आपली बोट टेपच्या मधामध्ये ठेवायचं नाही आहे. डायरेक्टली आपल्याला जे आहे 35 इंच आपलं चेस्ट आलेलं आहे. आणि वेस्ट जे आहे ते आपल्याला फुल टाईटमध्ये घ्यायचं आहे. वेस्टचं म्हणजे हात वरती केला की आपल्याला तरी ते टेप वरती जायला नको, अशा पद्धतीने आपल्याला वेस्ट मार्क म्हणजे माप जे आहे ते घ्यायचं आहे, ठीक आहे. फ्रंट नेक जे आहे ते 7 इंचाचं आहे, बॅक नेक जे आहे ते 11 इंचाचं आहे, आणि शोल्डर जे आहे फुल शोल्डर जे आहे ते आपलं 14 इंच आहे. आणि आपण फुल शोल्डर मधूनच बॅक आणि फ्रंट नेक बघून नंतर आपण शोल्डर मायनस करणार आहे, ठीक आहे. आता आपल्याला रेडी शोल्डर जे आहे मला फक्त 1.5 इंचाचंच शोल्डर दिसवायचं आहे, ठीक आहे. मला 2 इंच नको. तर 1.5 इंचावरती जर आपण आपल्या रेग्युलर पद्धतीने जर कटिंग केलं किंवा स्टिचिंग केलं तर काय होतं, गळा लिफ्ट होतो. तो 1.5 इंचाचं शोल्डर आणि 11 इंच नेक डिप म्हटलं तर विदाऊट नॉट शिवाय ते राहत नाही. पण आपल्या या पद्धतीने काय आहे, तुम्ही 1.5 इंचाचं जरी शोल्डर घेतलं किंवा 0.75 जरी शोल्डर घेतलेलं आहे आणि नेक तुमचा डीप आहे तरी सुद्धा ते आपलं घसरणार नाही, ठीक आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात मेन जे आहे माप ते म्हणजे शोल्डर टू अपेक्स आणि अपेक्स टू अपेक्स. शोल्डर टू अपेक्स जे आहे ते माझं 10 इंच आहे आणि अपेक्स टू अपेक्स जे आहे हे आपण 7.5 इंच आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने माप घेतलेली आहे. आता आपण याचं जे आहे ड्राफ्टिंग बघूया की कशा पद्धतीने करायचं आहे. हा आपला शोल्डर चार्ट आहे. आधी आपण इकडे बघूया, मग नेक जेव्हा आपण टाकू तेव्हा आपण आपलं शोल्डर यातून मायनस करूया. हा मी पेपर घेतलाय आणि एक लाईन जी आहे मी स्ट्रेट ड्रॉ करून घेत आहे, म्हणजे माप आपली जी आहे ह्या लाईन पासूनच टाकलेली जाणार, ठीक आहे. आणि वरती सुद्धा आपल्याला एक स्ट्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची. इथे बघा, स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपलं पूर्ण शोल्डर जे आहे ते 14 इंचाचं होतं, ठीक आहे. 14 इंचाचं आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे. आपलं जेवढं फुल शोल्डर होतं आता तुमचं जेवढं शोल्डर असेल त्याचं अर्ध करून घ्यायचं आहे. 7 इंच आपलं आलेलं आहे, ठीक आहे. इथे आपल्याला 7 इंचावरती जे आहे बरोबर मार्क करायचं आहे. इथे 7 इंचावरती मार्क केलेलं आहे. आणि इकडे बघा, ह्या फोल्डेड ऑन फोल्डच्या साईडने इथेच या टेप आपल्याला पकडूनच डायरेक्टली इथे 7 इंचावरती मार्क केलं आणि इथे आपल्याला गळ्याच्या साईडने 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. असं मार्क करून झालं की आता आपल्याला 1 इंच जे आहे शोल्डर डाऊन जायचं आहे, ठीक आहे. इथे 1 इंचावरती आपल्याला परत मार्क करायचं आहे. आणि आता हे 2 जे पॉईंट्स आहे हे आपल्याला स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. स्केल आपल्याला इथे व्यवस्थित पकडायची आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि हे कंपल्सरी, तुमची चेस्ट कितीही असो आणि तुम्ही काही जरी म्हणजे तुम्हाला गारमेंट रेडी करायचं असेल तरी हे आपलं कंपल्सरी आहे. इथे 2.5 इंच आणि इथे 1 इंच. फक्त इथे हे वाढणार कधी, जेव्हा आपलं पूर्ण कॉलर नेक असेल किंवा इतर काही दुसरं आपल्याला पॅटर्न रेडी करायचा असेल तेव्हा. आता इथे बघा, आता आपल्याला इथे आर्मोल मार्क करायला जे आहे आपण आर्मोलचं माप घेतलेलं नाही आहे आणि फुल शोल्डर आपण ज्या अर्धी घेतो तर मग आपण जे आहे आर्मोल कसा काढायचा आहे, तर त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे. इथे बघा, चेस्ट डिवाइड बाय 6 किती आला इथे 5.83. त्यात आपल्याला प्लस जे आहे आपलं डीप नेक असल्यामुळे प्लस त्यामध्ये आपल्याला 0.50 म्हणजे 1.5 इंच करायचं आहे, म्हणजे 6.33 असं आलेलं आहे. आपण 6.22 जरी घेतलं तरी ते व्यवस्थित बसणार, एवढं यात म्हणजे पॉईंटशी म्हणजे 1-2 पॉईंटशी काही कमी जास्त होत नाही. इथे मी टेप पकडला आहे आणि इथे आपलं काय आलं होतं 6.23 तर मग आपल्याला इथे 6 पॉईंट जे आहे एक लाईन सुद्धा जास्त घ्यायची आहे, 6.25 असं घ्यायचं आहे. आणि इथे आता ही चेस्ट लाईन झाली आपली. इथे एक मार्क जे आहे हे डायरेक्टली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचं, या मार्कला असं सरळ करून घ्यायचं, याला आपण चेस्ट लाईन असं म्हणू. याला काय म्हणायचं, चेस्ट लाईन, ठीक आहे. आता हे झालेलं आहे. आता आपल्याला जे आहे बाकीची लेंथ टाकायची आहे. इथे लेंथ जी आहे ती आता आपली हे शोल्डर आपण इथे मायनस करूया. इथे आर्मोलसाठी आपण मार्किंग जे आहे ते करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे शोल्डर मायनस करून मार्क करायचं आहे. त्यासाठी इथे बघा, आपल्याला काय आहे 1.5 इंच जे आहे आपण जे रेडी शोल्डर ठेवायचं आहे आणि 11 इंच आपला जो आहे तो गळा आहे आणि आपल्याला आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो गोल आहे. तर मग आपल्या फुल शोल्डरमधून जे आहे -3.75 इतकं जे मायनस होईल. म्हणजेच बघा, आता शोल्डर माझा 14 इंच आहे त्यात मायनस केला 3.75 तर आपलं फुल शोल्डर किती आलं 10.25. म्हणजे ठीक आहे, आता आपण याला डिवाइडेड बाय 2 करायचं, म्हणजे त्याचं अर्ध म्हणजे 5.12 असं आलं आहे. तर आपण इथे डायरेक्टली 5 इंच घ्यायचं, ठीक आहे. आपण इथे नोट डाऊन करून घेऊया की आपल्याला जे आहे बॅकचं शोल्डर हे 5 इंचाचं घ्यायचं आहे आणि फ्रंट नेक इथे बघा 7 इंचाचं आहे. समोरचा गळा सुद्धा आपला गोल आहे आणि शोल्डर देखील आपला 1.5 ते 1.75 इंचापर्यंत आहे, ठीक आहे. तर इथे सुद्धा आपल्याला फुल शोल्डर मधून जे आहे मायनस करायचं आहे 2.25, ठीक आहे. 11.75 आला इथे आणि त्याचा दुसरा म्हणजे त्याचा आपल्याला डबल पार्ट काढायचा आहे, म्हणजे त्याचा दुसरं म्हणजे अर्धा पार्ट काढायचा आहे. तर 5.87 आलाय, तर इथे आपण 5.75 घेऊ शकतो, ठीक आहे. आपलं मागचं शोल्डर 5 इंचाचं आला आहे आणि समोरचं जे शोल्डर आहे ते 5.75 आलाय. आता हे कसं ड्रॉ करायचं तर बघूया. आपण जे आहे इथे बॅक पार्ट आधी ड्रॉ करणार आहोत, तर मी इथे बॅक पार्टसाठी आपल्याला शोल्डर, तर आता इथे 5 इंचावरती इथे बघा बरोबर लाईनवरतीच आपल्याला इथे
5 इंचावरती मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने 5 इंचावरती मी मार्क केलं. आता इथे आपल्याला मोजायचं आहे किती आहे, इथे अर्धा इंच आपलं, इथे इथे पण इथे देखील आपल्याला अर्धा इंच जे आहे व्यवस्थित मार्क करायचं आहे अशा पद्धतीने. आणि ही लाईन हा पॉईंट याला जोडून घ्यायचा आहे. हा पॉईंट याला मी जो आहे ते जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला बॅक पार्टचा गळा जो आहे तो 11 इंचाचा आहे, म्हणजे आपल्या चेस्ट लाईनच्या खाली जात आहे. मग चेस्ट लाईनच्या खाली जर आपला हा पार्ट जात असेल तर आपल्याला इथे काही मायनस करावं लागते, ते आपल्याला अर्धा इंच इथे मायनस करावं लागतं. तर त्याआधी आपण काय करू, इथे आपण 5 इंच जे आहे ते आपलं शोल्डर घेतलं, इथे देखील 5 इंच घेऊन घेऊया. आणि इथे आपल्याला आर्म होलचं जे आहे मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने मी घेऊन घेतलं आणि इथे आता आपल्याला मायनस करायचं. आपला गळा जो आहे तो आपला खाली जाणार आहे चेस्ट लाईनच्या, म्हणून इथे अर्धा इंचावरती मार्क करायचं आणि स्ट्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. याने काय होतं, तुमचं शोल्डर कितीही छोटं असलं तरी देखील ते खाली उतरणार नाही, ते विदाऊट नॉट्सने देखील व्यवस्थितच राहणार. आता हे इथून घ्यायचं. आता आपल्याला तुम्हाला असं वाटेल की इथे आपण मायनस केलाय, मग आपण इथे शोल्डरचा शेप देऊया तो इथून देऊया का, तर नाही, हा शेप आपल्याला इथूनच द्यायचा आहे. तर हे आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढायचं आहे. याचं सेंटर काढल्यानंतर 1/2 इंच जे आहे आपल्याला आतमध्ये मार्क करायचं आहे. 0.25 आतमध्ये आणि 0.25 हे बाहेर मार्क करायचं आहे. आणि या लाईन्स ज्या आहे याला आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला 1.25 इंचापर्यंत खाली आणायचं आहे. ठीक आहे, आधी आपल्याला बॅक पार्टचं जरी आपल्याला आर्म होल करायचं असेल तरी आपल्याला फ्रंट साईडचं ड्रॉ करावंच लागेल, कारण की त्याच्यानुसारच जर आहे आपलं बाकीचा शेप. आता इथे बघा, तुमची चेस्ट इथे, माझी चेस्ट जी आहे ती 35 आहे, तर इथे आपल्याला क्रॉसमध्ये 0.75 इतकं जायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे आपण आधी चेस्टचं मार्किंग करूया. चेस्ट जी आहे ती आपली 35 इंच आहे, त्याचा आपल्याला चौथा पार्ट काढायचा आहे. तर 8.75 आपला आलेला आहे आणि यात आपल्याला कोणतंच लूझिंग ॲड करायचं नाही आहे आणि डायरेक्टली इथे मार्क करायचं आहे. ठीक आहे, आणि 1.5 इंच जे आहे आपल्याला शिलाई मार्जिन ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि याची लेंथ जी आहे, याची लेंथ आपल्याला हे आपण इथे याचं जे सेंटर काढलेलं होतं, इथे याचं आपण सेंटर काढायचं आणि या सेंटरवरून जे आहे इथून आपल्याला मार्क करायचं आहे. आपली लेंथ किती आहे, तर इथे 16 इंच होती, तर त्यात 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला 17 इंचावरती मार्क करायचं आहे. आणि इथे एक स्ट्रेट लाईन जी आहे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. आता वेस्ट आपली कमर जी आहे ती 29 इंचाची आहे आणि त्याचा चौथा पार्ट आपल्याला काढायचा आहे. तर 7.25 आपला आलेला आहे, तर इथे सुद्धा आपल्याला 7.25 जे आहे व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे. आणि समोर 1.5 इंच जे आहे शिलाई मार्जिन, यात आपण डार्ट टाकणार नाही आहोत. जर तुम्हाला डार्ट टाकायचा असेल तर तुम्ही इथे 1 इंच डार्टसाठी, म्हणजे तुम्हाला जेवढं जाऊ द्यायचं आहे तेवढं तुम्ही डार्टसाठी मार्क करू शकता. तर आता ह्या दोन लाईन मार्जिन मार्जिनच्या साईडने आणि मेन मार्किंगच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि आता इथे आर्महोलचा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर इथे आपल्याला काहीच डाऊन, हे माझं चुकीने इथे मार्क झालेलं होतं, तर इथे बघा आर्महोलचा शेप देताना 0.75 जे आहे आपल्याला असं क्रॉसमध्ये इथे मार्क करायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला फ्रंट साईडचा असा इथून शेप द्यायचा आहे. हा आपला फ्रंट साईडचा शेप झालाय. ठीक आहे, आणि इथे बघा, इथे आपल्याला इथून आपण 0.75 जिथे मार्क केलेलं होतं तिथे आपल्याला म्हणजे 1/2 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे या दोन लाईनचं अंतर 0.25 इतकं असायला हवं आणि हा शेप देखील अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा आपला बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोल जो आहे तो रेडी झालाय. आता गळ्याचं बघा, इथे आपल्याला 1.75 जे आहे शोल्डर्स आपल्याला मार्क करायचं आहे. तर इथे बघा, मी 1.75 इथे मार्क करून घेतलं. आता आपल्याला आपण जेव्हा बाही जोडू तेव्हा आपल्याला 1/2 इंच हवा आहे. ठीक आहे, आणि आपण जेव्हा गळा आपला रेडी करू तेव्हा आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी हवा आहे. तर मग इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे इथे बघा, इथे मी 3 इंचावरती अशा पद्धतीने मार्क केलं. म्हणजे तुम्हाला जेवढं रेडी शोल्डर हवं आहे तेवढं रेडी शोल्डर आणि त्यात 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 1/2 इंच आपल्याला बाहीच्या साईडने हवा आहे आणि 1/2 इंच आपल्याला गळ्याच्या साईडने हवं आहे. म्हणजे 0.75 इतकं जे आहे ते आपल्या बरोबर रेडी येणार. आणि गळा जो आहे तो आपण आता टाकला तरी चालेल किंवा नंतर टाकला तरी चालेल, पण आपण इथे आताच मार्क करून घेऊया. तर इथे बघा, आपल्याला गळ्याचं मार्किंग करताना इथून जे आपण याचं सेंटर काढलेलं होतं त्या सेंटरवरतीच आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. आणि 11 इंच आपला गळा आहे, तर 11 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. मार्क करून स्ट्रेट लाईन जी आहे ही ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ करून झालं की आता इथे आपण जे एवढं मार्क केलेलं तरी इथे किती उरत आहे हे बघायचं आहे. इथे बघा, 1.75 आपला जो आहे गळ्याचा गॅप आलेला आहे. तर ठीक आहे, इथे म्हणजे 2 इंचाला 1 लाईन कमी, तर इथे मी एवढं मार्क करून घेतलं. आता आपल्याला मला इथे गळा थोडा ब्रॉड करायचा आहे, तर मी इथे 2.75 इथे मार्क करून घेतलेला आहे. ही लाईन आपल्याला याला मिळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ही लाईन याला मी मिळवली आणि इथून जे आहे मला शेप बाहेर नाही न्यायचा आहे, इथेच मी असा गोल गळ्याचा जो आहे तो आकार देणार आहे.
अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ झालाय. पण आता आपण जेव्हा फ्रंट पार्ट जेव्हा ड्रॉ करू तेव्हाच आपल्याला इथून काहीतरी मायनस करायचं, म्हणजे आपण आपल्या रेग्युलर ब्लाऊजमध्ये इथे थोड्या आर्मोल साईडने थोड्याशा ग्रीज येणं किंवा इथून ब्लाऊज थोडं उचलणं किंवा इथे ग्रीज येणं ह्या प्रॉब्लेम्स ज्या आहे त्या आपल्या इथे येणार नाही आहे, आणि आपण प्रोफेशनल पद्धतीने जे आहे ब्लाऊजचं ड्राफ्टिंग इथे बघता. तर हा पार्ट आपण असाच बाजूला ठेवायचा आणि फ्रंट पार्ट आपण इकडे ड्राफ्टिंग बघूया. इथे बघा फ्रंट पार्टसाठी जे आहे इथे मी मार्जिन ड्रॉ करून घेतली. फुल शोल्डर 7 इंचाचं होतं, 7 इंच मार्क केलं. इथून खाली 1 इंच आली आहे, इथे 2 इथे 2.5 इंच, इथे 2.5 इंच आणि इथे 7 इंच, आणि इथे डाऊन जे आहे ते 1 इंचावरती आली आहे. आणि आर्मोर 6.25 आपलं इथे घेतलेलं आहे, म्हणजे ही चेस्ट लाईन जी आहे ती मी ड्रॉ करून घेतली आहे, ठीक आहे. आणि इथे आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे, म्हणजे ते 8.75 आपलं आलेलं आहे, इथे मी मार्क करून घेतला. आणि 1.5 इंच जी आहे शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी इथे ड्रॉ करून घेतली आहे. आता आपल्याला इथे शोल्डर, आता समोरचा गळा जो आहे आपला 7 इंचाचा आणि त्यात आपल्याला 2.25 जे आहे ते शोल्डर मायनस करायचं आहे, म्हणजे फुल शोल्डरमधून. आपलं फुल शोल्डर जे आहे ते 14 इंच आहे आणि त्यात आपल्याला मायनस करायचं आहे 2.25, आणि 11.75 जे आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे, आपण हे बघितलेलं होतं. आणि यालाच आपण डिवायडेड बाय 2 करूया, म्हणजे 5.85 आला. तर आपण इथे 5.75 जे आहे आपलं शोल्डर घेऊया, हे मार्क आपल्याला इथे खाली करायचं आहे 5.75, ठीक आहे. अशा पद्धतीने इथे मी मार्क केला. आता इथे बघा या लाईनमध्ये जेवढं अंतर आलं आहे, इथे इथे बघा 1/2 इंच एक लाईन आणि ही अर्धी लाईन आली आहे, तर इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे, 1/2 इंच एक लाईन आणि त्याला थोडी अर्धी, आणि ही लाईन जी आहे आपल्याला इथे आता ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या, आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि इथे पण आपण 6.75 वर मार्क करून घेऊया आणि स्ट्रेट लाईन जी आहे ड्रॉ करून घेऊया, म्हणजेच आपल्याला आर्मोलचा शेप देता येईल, ठीक आहे. आता इथे आर्मोल टाकायचं आहे आपल्याला. इथे बघा आपण 6.25 घेतलेलं होतं, तर इथे 6.5 इंच बरोबर आलाय, म्हणजे आपण इथे आर्मोलला जे ग्रीज येईल ते आपण इथे मायनस करू, त्या व्यवस्थित होणार, आपल्याला इथे आर्मोल टाईट वगैरे काहीच असं होणार नाही. आता याचं मी सेंटर काढलं, सेंटर काढल्यानंतर आपल्याला आतमध्ये 1/2 इंच असं ड्रॉ करायचं आहे, आणि ही लाईन जी आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपण जसा बॅकच्या साईडने दिला होता शेप तशाच पद्धतीने इथे द्यायचा आहे. आणि इथे 0.75 क्रॉसमध्ये जायचं आहे अशा पद्धतीने, आणि इथे हळूवारपणे जे आहे आपल्याला शेप जो आहे तो आपला द्यायचा आहे, ठीक आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने दिल्यानंतर आपल्याला इथे डाऊन जायचं आहे, म्हणजेच तुम्हाला नंतर बाकीची प्रोसिजर आपली काय आहे हे कळेलच. तर इथे आपण व्यवस्थितरित्या असा शेप देऊन देऊया, असा शेप देऊन झालेला आहे. आता आपल्याला गळा बघायचा आहे. माझा गळा 7 इंचाचा आहे आणि आपला आर्महोल जे आहे इथे 6.5 इंचाचा आहे, म्हणजे चेस्ट लाईनच्या खाली आपला जो आहे तो गळा जात आहे. मग आपला चेस्ट लाईनच्या खाली जर गळा गेला तर तो गळा आपल्याला फ्रंट साईडने लूज होणार किंवा ग्रीज येणार. तर इथे काय करायचं, आपण जसं मागे 1/2 इंच गेलेलं होतो डाऊन, इथे आपल्याला 1/2 इंच जायचं आहे अशा पद्धतीने. इथे 1/2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि 1/2 इंचाने आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून डायरेक्टली स्ट्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपलं शोल्डर 1.75 आले आहे, त्यात 1 इंच प्लस करायचा आहे, म्हणजे आर्महोल जॉईंटसाठी आणि गळ्याची जी आहे फिनिशिंग ती करण्यासाठी. तर 2.75 वर आपल्याला इथे अशा पद्धतीने टेप पकडायचं आहे आणि इथे मार्क करायचं. आपली गळा रुंदी जी आहे ही बघा 3 इंचाला एक लाईन कमी एवढी आलेली आहे, आणि इथून आपण मार्क करून घ्यायचं आपलं शोल्डर, आपलं जे हे आहे आपल्याला गळ्याचं मार्किंग करताना आपण जिथून 2.5 इंच आपण असं खाली गेलेलो होतो त्याचं सेंटर काढून इथून मार्क करायचं आहे. तर इथे बघा एक लाईनच जी आहे ती आपलं शोल्डर म्हणजे चेस्ट लाईनच्या खाली आलाय, तरी सुद्धा आपल्याला इथे 1/2 इंच करायचं आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की 7 इंचाचा गळा आहे आणि इथून माप टाकत आहे आणि हे मायनस केल्यानंतर गळा कसा व्यवस्थित होईल, तर तो गळा व्यवस्थितच येईल आणि 7 इंच इतक्याच लांबीचा येईल. अशा पद्धतीने इथे गळ्यासाठी जे आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि इथे मी 3 इंचावरती मार्क करून घेतलं. ही लाईन आपल्याला इथे मिळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ही लाईन मिळवून झालेली आहे. आता आपल्याला इथे गळ्याचा जो आहे तो शेप द्यायचा आहे. तुम्हाला इथे आपण गळा जो आहे वेळ म्हणजे शोल्डर मायनस जेव्हा आपण मायनस चार्टमध्ये पाहिलेलं होतं तेव्हा आपल्याला गळा जो आहे गोल हवा होता, तर त्यानुसार आपल्याला गोल गळ्याचं आणि चौकोनी गळ्याचं जे आहे म्हणजे मायनस ते सेम येतं, आणि बाकी व्ही लीफ नेक व्ही नेक व्ही ब्रॉड नेक ह्याचं जे आहे मायनस ते वेगळ्या पद्धतीने येतं, त्यात थोडासा आपला फरक येतो. तर अशा पद्धतीने गळ्याचा शेप देखील देऊन झालेला आहे. आता आपल्याला लेंथ टाकायची आहे, तर लेंथ टाकताना आपल्याला इथून टाकायची आहे. तर लेंथ टाकायच्या आधी आपण गळा हा आपला उठणार नाही आणि शोल्डर खाली उतरणार नाही म्हणून 1/2 इंच असा इथं मार्क करायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने एक लाईन जी आहे क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ते मार्क करून घेतली आहे आणि इथून आपल्याला लेंथ टाकायची. आपली लेंथ 15 इंचाची होती, त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि 16 इंचावरती मार्क करायचा आहे. सॉरी 16 इंच आपली लेंथ होती, तर 17 इंचावरती मार्क करायचा आहे इथून.
आणि इथे मी माप घेताना जे आहे माझं ब्लाऊज जेवढं रेडी होतं त्यापेक्षा मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलाय. म्हणजे जसं की 13 इंचाचं ब्लाऊज असेल तर मी 15 इंच घेतलाय आणि त्यात 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवलेला आहे. म्हणजे 17 इंचावरती मार्क केलेला अशा पद्धतीने, 16 इंचावरती मार्क केला अशा पद्धतीने इथे मी घेतलाय. तर आता इथे हे मार्क करून झालेलं आहे. आता आपल्याला टेप हा आपला इथेच पकडायचा आहे, म्हणजे वरती जिथून आपण पॉईंट काढला होता तिथे. आणि इथे आपल्याला 2-3 जे आहे ते मार्क्स करूनच घ्यायचे आहे. म्हणजे इथे आपलं शोल्डर टू अपेक्स जे 10 इंचावरती होतं ते इथे 1/2 इंच खाली म्हणजे 10.5 इंचावरती मार्क करायचं. आणि आपलं अपेक्स टू अपेक्स जे होतं ते 7.5 इंच होतं, तर 7.5 इंचाचं आपल्याला टेप दुमडून जे आहे अशा पद्धतीने अर्ध करायचं आहे आणि इथे टाकायचं आहे. आपलं हे मार्क इथे आला तर या पॉईंटला आपण इथे जोडून घेऊया. हे मार्क आपण इथे केलं. आता तुम्ही जिथे इथे हे मार्क केलेलं आहे म्हणजे 3.75 त्यात आपल्याला 1/2 इंच जे आहे कमी करायचं आहे. इथे आपल्याला 1/2 इंच कमी करून 3.25 मार्क करून घ्यायचं आहे. 1/2 इंच आपण इथे कमी करायचं. आता आपल्याला इथे डार्टसाठी जे आहे ते मार्किंग करायचं आहे. तर चेस्ट आपली 28 ते 35 इंचापर्यंत असेल तर 2.5 इंचावरती डार्ट आपला येईल. तर इथे मी 2.5 इंचावरती मार्क केलं आणि या 2 लाईन जे आहे आपल्याला मिळवून घ्यायच्या. या 2 लाईन आपल्याला अशा पद्धतीने मिळवून घ्यायच्या आहे व्यवस्थितरित्या. आणि इथे आता आपल्याला वेस्ट टाकायची आहे. 7.25 होतं तर इथे आपला 3.22 आला आणि इथूनच आपण असं मोजून घेऊया. 7.25 म्हणजे तुम्ही आपण इथे मार्क करताना कापडावरती जर मार्क केलं हा डाट इथे मिळवायचा स्केलवरती आणि इथनं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा 7.25 इथे आपण बरोबर मार्क केला. आता आपल्याला 1.5 इंच जे आहे इथे शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि ही लाईन याची अशी आणि ही लाईन याच्याशी अशा जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे आर्महोल डार्ट घ्यायचा आहे. तर आर्महोल डार्ट जो आहे 35 इंच चेस्टपर्यंत 1.25 आहे म्हणजे 1 इंच आणि 2 लाईन तर इथे आलेला आहे. इथे मी मार्क केलं. इथून आपल्याला एक ही लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. पण त्याआधी इथे बघा आपल्याला याचं अर्ध करून घ्यायचं आहे. म्हणजे याचं इथे आपण अर्ध केलं आणि इथे आपण मार्क करायचं आहे. 0.75 0.75 असं दोन्ही साईडने मार्क करून घ्यायचं आहे. थोडं कमी 0.75 एक लाईन थोडी कमी आणि इथे देखील 0.75 एक लाईन कमी. आता इथून मोजून घेऊया आपण. बरोबर आपल्या इथे 1/2 इंच आलेला आहे अशा पद्धतीने. आता ह्या लाईन्स ज्या आहे त्या इथे जोडून घ्यायच्या आहे. या लाईन्स इथे मी क्रॉसमध्ये जे आहे अशा पद्धतीने जोडून घेतले आहे. आता इथे बघा आपल्याला ही लाईन इथे बघायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने ही पूर्ण लाईन अशी ड्रॉ केली. याचं आपण सेंटर काढलं तर याचं अर्ध घेतलं तर आता या पार्टचं देखील अर्ध करायचं आहे आणि या पार्टचं देखील आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे बघा इथे आपल्याला काहीच मार्क करायचं नाही आहे आणि इथे आपल्याला 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. इथे आपण 1/2 इंच मार्क केला, इथे 1/2 इंच आणि इथे काहीच नाही अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला फ्री हँडली अशा पद्धतीने एक लाईन इतकं असं अंतर ठेवत अशा पद्धतीने ह्या लाईन्स ज्या आहे त्या ड्रॉ करायच्या. आणि इथे हा पॉईंट आपला इथे आहे, इथे 1/2 इंच असं केलेलं आहे इथून. आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने ही लाईन क्रॉसमध्ये जाऊ द्यायची आहे. हा मी इथला खालचा शेप दिलेला आहे. आता आपल्याला हे आर्महोल जे घेतलेलं होतं ते आपल्याला इथे मायनस करायचं आहे. इथे बघा हा डार्ट आपल्याला अशा पद्धतीने इथे मायनस करायचा. हा डार्ट या लाईनवरतीच अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथे मायनस करायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे आता आपल्याला आर्महोलमध्ये फरक येत आहे. पण हा फरक कशासाठी आहे, कारण की आपण ही लाईन मोजली नाही. तर आता इथे आपण ही लाईन मोजून घेऊया. इथे बघा दोन्ही लाईन, ही लाईन मेन आहे तर ही लाईन इथे 6 इंचाची आलेली आहे. तर इथे देखील आपल्याला 6 इंचावरती मार्क करून घ्यायचा. इथे देखील आपल्याला 6 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आणि ही लाईन जी आहे सरळ ड्रॉ करून घ्यायची. आणि आता आपल्याला इथे आर्महोल मायनस करायचं आहे. तर त्याआधी इथे बघा इथे आपल्याला 1/2 इंच जे आहे अशा पद्धतीने मार्क करायचा आहे आणि याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे हा शेप आपला असा इकडे द्यायचा आहे आणि आता मायनस केलं तर इथे बघा इथे आपला आर्महोलचा प्रॉपर शेप जो आहे तो आलेला आहे अशा पद्धतीने. थोडा 0.25 इतका फरक आलेला आहे. याला अशा पद्धतीने ड्रॉ केलं की हा पण नाही येणार. इथे बघा अशा पद्धतीने मार्क करून झालाय. आता इथे बघा इथे आपली ही चेस्ट लाईन जेवढी होती त्याचा आपल्याला अर्ध करायचा आहे. म्हणजे 6 इंचावरती होता तर ते 3 इंच मार्क करायचं आणि 3 इंचावरती मार्क करून इथे 1/2 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आणि इथे आपल्याला 1/2 इंचावरती मार्क करायचं
आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा जो आहे तो शेप द्यायचा आहे. इथे बघा अशा पद्धतीने रेडी आपला प्रिन्सेस कटचा जो आहे तो शेप ड्रॉ करून झालेला आहे. अशा पद्धतीने जर आपण याचं कटिंग आणि स्टिचिंग जर करू तर कुठेच ग्रीज वगैरे काहीच येणार नाही आणि बिलकुल आपलं प्रोफेशनल स्टाईलने जे आहे ब्लाऊज स्टिचिंग होणार. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे इथून कट टू हे मायनस केलं आहे, मायनसच राहू द्यायचं आहे आणि इथूनच आपल्याला कट टू कट कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना आपण जशी इथे ही लाईन मोजली होती तशीच आपल्याला ही देखील लाईन मोजून घ्यायची. इथे 7 इंचावरती आलेला आहे. तर हे डार्ट आपल्याला अशा पद्धतीने हे बघा 7 इंच आपलं इथे आलेलं आहे. तर इथे मी मार्क केलं, इथे आपलं किती आलेलं आहे 1/2 इंच आणि इथे मी 1/2 इंचात 0.25 जे आहे एक्स्ट्रा मार्क करताय आणि ऑन फोल्डच्या साईडने इथे आपल्याला 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. हे 1/2 इंच इथे कंपल्सरी आहे, हे इथे आपल्याला मार्क करायचं. इथे तुमचं इक्वल जेवढी लाईन आली तेवढी घेतली तरीही चालेल. इथे मी 0.25 एक्स्ट्रा घेत आहे आणि अशा पद्धतीने मार्क करत आहे. आणि आता हे आपलं कटिंग करण्यासाठी जे आहे पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. कटिंग करताना आपला पार्ट जो आहे हा पार्ट आपला इथे मायनस होऊन जाणार, हा पार्ट आपला इथे मायनस होऊन जाणार, हा पार्ट देखील आपला मायनस होणार आणि हा आपण डार्ट मायनस केलेला आहे हा आपला मायनसच होणार. आणि आपल्याला जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा हा आपला डार्ट खुलायला नको, इथे आपण स्टॅपलर लावून घेऊया किंवा चिक्कीने चिपकून घेऊया आणि आपल्याला कटिंग करताना जे आहे हे आपलं सगळं जे आहे मायनस होऊन जाणार अशा पद्धतीने. आता आपल्याला जे आहे याचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपलं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण जेव्हा मेन फॅब्रिकवरती ठेवू किंवा मेन पेपरवरती ठेवू तेव्हा काय करायचं आहे हे सगळं कट टू कट असंच कट करायचं आहे आणि त्यात फक्त आपल्याला इथे 1/2 इंच ठेवत शिलाईसाठी हे आपल्याला इथे ऍड करायचं आहे. आता आपण हे कटिंग करून झालेलं आहे तर आता इथे आपण कटिंग करूया. म्हणजेच आपल्याला इथे मायनस करायचं होतं तर इथे अशा पद्धतीने इथे 1/2 इंच आपल्याला खाली जायचं आहे. म्हणजे मार्जिनच्या साईडने अशा पद्धतीने व्यवस्थित मिळवायचे. म्हणजे हे असं वरती जायला नको, हे इथेच यायला हवे दोन्ही मार्जिन अशा व्यवस्थित. आणि इथे अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन जी आहे अशी जेवढा क्रॉस जात आहे तेवढी ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा शेप आपल्याला इकडे मिळवून घ्यायचा आहे. आणि आता इथे याचं जेवढं अंतर आलेलं आहे हे अंतर आपलं 75 आलेलं आहे. त्यात आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे म्हणजे 1 इंच इथे अशा पद्धतीने. आणि ही लाईन आपल्याला अशी ही आपण एवढी क्रॉसमध्ये करून घेऊया आणि ही अशी स्ट्रेट ड्रॉ करूया. म्हणजे जेवढी जिथे ही मिळायची तिथे मिळेल. तर इथे आपला हलका पॉईंट आपला येत होता तर असा मायनस झालेला आहे. आता बघा इथे आपण लेंथ घेतली होती आपली इथे 17 इंचाची आणि इथे आपण आता मायनस जेव्हा करू तेव्हा 15 इंचाचं होईल आणि 1 इंच आपला इकडे शिलाईमध्ये 1 इंच इकडे 1/2 इंच इकडे 1/2 इंच इकडे जाऊन रेडी आपलं 14 इंचाचं जे आहे ते ब्लाऊज होणार. आणि ब्लाऊज जे आहे परफेक्टली व्यवस्थित होईल. म्हणजे तुम्ही इथे आता अंदाज तुम्हाला आलेलाच असेल की आपल्याला जर लांबी जास्त हवी असेल तर अशा पद्धतीने कट करायचं. आता हा पार्ट देखील आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे. इथे बघा बॅकपार्ट आपला अशा पद्धतीने निघालेला आहे. बॅकपार्टमध्ये आपल्याला पेपर म्हणजे फॅब्रिकवरती ठेवता आणि काहीच वाढवायचं नाही आहे. आणि इथे बघा आपल्या या प्रिन्सेस कटच्या साईडने 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे आणि इथे देखील 1/2 इंच शिलाईसाठीच वाढवायचं म्हणजे तुम्हाला जेवढं शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे तेवढं आणि हुक आणि आयच्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. म्हणजे इथे 1/2 इंच इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच एवढं वाढवायचं आहे. अशा पद्धतीने जे आहे आपलं जे आहे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आणि
अशा पद्धतीने आपलं राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट नक्की करा. आणखी तुम्हाला प्रिया एमजीच्या मेथडने अशाच पद्धतीने नवीन नवीन ब्लाउज शिकायचे असेल आणि ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये, तर कमेंट नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ आपले जे आहे प्रिया एमच्या मेथडने ऑल ब्लाउजचे आहे, म्हणजे सगळ्याच ब्लाउजचे बेसिक टू ॲडव्हान्स आपले संपूर्ण ब्लाउज येईल. तर प्लीज त्याच्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा. आणि कमेंट देखील नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.